राष्ट्रवादी के एक कार्यकर्ता द्वारा एक लड़की को एक तरफा प्यार के चक्कर में तंग करने की जानकारी फिरियादी नितिन वानखेड़े ने आयोजित पत्र परिषद में दी। इस दौरान उन्होंने बताया कि राकपा कार्यकर्ता उनके ननद को बहुत ज्यादा तंग करता था, इतना कि उसके घर से निकलना मुश्किल हो गया था। इस बारे में जब उनके ननद ने फिरियादी के पति को बताया था तब फिरियादी के पति आनंद वानखेड़े ने इस मामले में दखल ली थी, लेकिन इसके बाद राकपा कार्यकर्ता उन्हें और तंग करता था। राकपा कार्यकर्ता का नाम फिरियादी ने अमीश दुबे बताया। इस दौरान उन्होंने आगे बताया कि इस संदर्भ में उन्होंने जॉइंट सीपी को भी शिकायत की थी, जिसके चलते उन्होंने आश्वासन दिया कि वो इस संदर्भ में जल्द ही कार्रवाई करेगी। अमित शिवमणी दुबे राष्ट्रवादी काँग्रेस से है, तो एक तरफी प्रकरणातून माझ्या नंदेला चुलत ननद आहे माझी ती तिला त्रास द्यायचा आणि त्या मुलीला घराच्या बाहेर निघणंसुद्धा मुश्किल होऊन गेलं होतं, तर त्यांनी यांना मदत मागितली की दादा हा असा असा त्रास देत आहे माझ्या आणि मला घराच्या बाहेर निघणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे, तो म्हणतो की बा तू जर माझ्याशी लग्न केलं नाही तर मी तुला जगणं मुश्किल करून टाकील, आणि त्या मुलीला वडील नाही आहे त्या कारणाने मग यांनी मध्यस्थी घेतली एक मोठा भाऊ म्हणून, तर तेव्हापासून तो यांचा म्हणजे यांनाच त्रास देत आहे। अधिकाऱ्या लोकांना म्हणतो की यांना अशी ड्युटी करू द्यायची नाही, साधारण ड्युटी द्या म्हणून, आणि प्रेशराइज करतो तो की एलिगेशन करील म्हणून मी, तर अधिकारी लोकसुद्धा यांना चांगल्या ड्युट्या करू द्यायला घाबरतात, ते हेच म्हणतात की हा वारंवार आणि तो कधीही पोलीस स्टेशनमध्ये जातो, यांनी जर एखादी कारवाई केली किंवा एखाद्या फिर्यादी किंवा म्हणजे जसं बोलवलं तर चल मैं देखता हूँ आनंद वानखेडे क्या कर लेंगा, म्हणजे कोण तू कोण लागून कोण गेला डिपार्टमेंटचा की तू इथपर्यंत म्हणजे लोकांना हे करून राहिलेला आहे, भ्रमित करून राहिलेला आहे।